चंद्रपुर मनपा की आम सभा आज काफी हंगामेदार रही, जहां विपक्षी नगर सेवकों ने सत्ता पक्ष पर क्या आरोप लगाए देखते हैं खबर में। तो चलिए नजर डालते हैं इस खबर पर। आज मनपा की आम सभा काफी हंगामेदार रही। मनपा की आम सभा के दौरान सन 2015-2016 इस वित्तीय वर्ष के लेखा परीक्षण का अहवाल सभा के सामने रखा गया, जिसका कांग्रेस तथा शहर विकास आघाड़ी के नगर सेवकों ने विरोध किया तथा इस संबंध में न्यायालय जांच कर दोषियों पर मामला दर्ज करने की अपील की। इस मौके पर कांग्रेस तथा शहर विकास आघाड़ी के नगर सेवकों ने मामला दर्ज करने की मांग एक लिखित निवेदन द्वारा आयुक्त की है। इस हस्ताक्षर युक्त निवेदन में डॉक्टर सुरेश महाकुलकर, कांग्रेस गठनेता मनपा, नगर सेविका सुनीता लोडिया, नगर सेवक नंदू नागरकर, नगर सेवक प्रशांत दानव, नगर सेवक अशोक नागापुरे, नगर सेविका बीना खनके, नगर सेविका सकीना अंसारी, नगर सेवक आली अहमद मंसूर, नगर सेविका संगीता भोयर, नगर सेविका ललिता रेवेलीवाल, नगर सेवक नीलेश कुमरागड़े, नगर सेविका कल्पना धामगे, नगर सेवक देवेंद्र बेले, नगर सेवक कुशल पुगलिया, नगर सेवक पप्पू देशमुख का समावेश था और इस मौके पर जमकर नारेबाजी की गई। वही इस दौरान मीडिया के साथ बातचीत करते हुए नगर सेवक पप्पू देशमुख ने क्या आरोप लगाया, आप सुनिए। 2015-16 मध्ये याच महापौर आमच्या आदरणीय सौ राखीते महापौर कंचनलाल महापौर असताना 200 कोटींच्या कामामध्ये अनियमितता झाली असे 77 त्रुटी असलेला कॅगचा ऑडिटरचा अहवाल या ठिकाणी आलेला आहे। आज त्या अहवालावर चर्चा होऊ नये म्हणून घाईघाईने सभा आटोपती घेण्यात आली, विरोधकांचा आवाज दाबण्यात आला, भ्रष्टाचारावर पांघरून घालण्याचा प्रयत्न करण्यात आला। मागच्या 1.5 वर्षापासून कोरोनामध्ये डबा घोटाळा, भोजन पुरवठा घोटाळा, प्रसिद्धीच्या कामाचा घोटाळा असे अनेक घोटाळे झाले आणि याच महापौर असताना अनियमितता झाला 200 कोटीच्या कामामध्ये। हा निवड योगायोग आहे का? खरं म्हणजे जर ह्या प्रशासकीय अनियमितता असतील, प्रशासन केलेल्या चुका असेल तर दोन्ही टर्ममध्ये जर याच महापौर मॅडमच्या कारकिर्दीमध्ये जर प्रशासन अशा प्रकारच्या अनियमितताने करोडो रुपयाचा भ्रष्टाचार करत असेल तर यांचं प्रशासनावर नियंत्रण नाही आहे किंवा हे प्रशासनासोबत संगनमत करून भ्रष्टाचार अनियमितता करीत आहेत। त्यामुळे नैतिकतेच्या आधारावर महापौर सौ राखीते कंचनलावर यांनी राजीनामा द्यायला पाहिजे। राजीनामा द्यायचं सोडून विरोधकांचा आवाज दाबणे, चंद्रपूरच्या जनतेच्या टॅक्समधून आलेल्या पैशाची लूट करणे, याचा धडा चंद्रपूरची जनता शिकवल्याशिवाय राहणार नाही। हा आम्ही या ठिकाणी महापौर यांना आणि सत्ताधाऱ्यांना इशारा देतो। साथ ही इस मौके पर नगर सेविका सुनीता लोडिया ने भी आरोप लगाए। आज आमच्या चंद्रपूर महानगर पालिकेमध्ये आमसभा होती आणि या आमसभेमध्ये जे ऑडिट झालेलं आहे 15-16 ते मंजुरीसाठी ठेवलेलं होतं आणि अजंट्यावर विषय ठेवण्याचा अधिकार महापौरांचा असतो। महापौरांनी सभेमध्ये पळवाट काढली की हा प्रशासनाची बाब आहे, जर प्रशासनाची बाब आहे तर विषय सभेमध्ये ठेवायची त्यांना गरज नव्हती, कारण की हा महापौरांचा अधिकार असतो। आणि 15-16 ऑडिटमध्ये जे 71 ऑब्जेक्शन ऑडिटरनी घेतलेले आहे त्यावेळेससुद्धा याच भारतीय जनता पार्टीच्या राखी कंचनलावर त्यावेळेस महापौर होत्या आणि त्यांच्या त्या लेखापरीक्षणामध्ये इतकी अनियमितता आढळून आलेली आहे की त्यांनी 200 कोटीचा भ्रष्टाचार केल्याचं निदर्शनास ऑडिटरचं आलेलं आहे। आणि ते आम्ही सगळं का बरं मान्य करणार, कारण की हा भ्रष्टाचार जनतेच्या पैशातनं होत आहे। तर आमच्या सगळ्या नगरसेवक जे काँग्रेसचे आहे आणि शहर विकास आघाडीचे जे काँग्रेसचे आणि ते नगरसेवक आहे, त्यांची मागणी अशी आहे की जी अनियमितता ऑडिटरनी दाखविलेली आहे तर त्याची इन्क्वायरी व्हावं आणि संबंधित अधिकारी आणि पदाधिकारी जे या भ्रष्टाचारामध्ये गुंतलेले आहे त्यांच्यावर रिकव्हरी व्हावी आणि गुन्हे नोंद करण्यात यावे अशी आमची मागणी आहे। न्यायालयीन चौकशीसाठी आम्ही निवेदन सादर केलेलं आहे आणि आम्ही सगळे नगरसेवक न्यायालयात सुद्धा जाऊ जर यांच्यावर गुन्हे नोंद केले नाही तर। दुसरी ओर विरोधियों द्वारा लगाए गए आरोपों का खंडन करते हुए महापौर राखी कंचनलावर ने अपनी प्रतिक्रिया व्यक्त की। 15-16 लेखा परीक्षक अहवाल आहे हा ॲक्च्युली प्रशासनाचा विषय आहे। जरी मी त्यावेळेस महापौर होती पण भाजपाची महापौर होती पण त्यावेळेस काँग्रेसचे सभापतीसुद्धा होते आणि अधिकारी होते आणि कोणत्याही फाईलवर कोणते पत्र मला नाही आलं, कमिशनरला पत्र आलं, कोणती फाईलवर सही माझी नसते, ते प्रशासनाची सही असते। हा विषय प्रशासनाचा आहे, त्यांनी काय ऑडिट केलं काय नाही केलं त्यांनी हे प्रशासनावर कारवाई करायला पाहिजे। आणि मला असं वाटते की ज्यांनी हा आरोप करला आहे त्यांना ज्ञान थोडंसं कमी आहे, कारण की त्यांना या अज्ञानापाहीच ते असे मूर्खासारखे बोलतात।
मला असं वाटतं की त्यांनी अभ्यास करून घ्यावा. महानगरपालिकेचा एक ॲक्ट, एक पुस्तक मिळतं, तो त्यांनी घ्यावा विकत आणि त्यांनी अभ्यास करून घ्यावा की प्रशासन आणि प्रशासनाचे कामं, पदाधिकाऱ्यांचे कामं काय आहे, आणि ज्यांनी जो आरोप केला आहे त्यांनी हा अभ्यास करून घ्यावा असं मला वाटतं. फालतूचं बिनाबुद्धीचं राजकारण बिनाबुद्धीने बोलू नये असं मला वाटतं. सी टी व्हीला हमारे प्रतिनिधी राजू अलोनी की रिपोर्ट.